भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून भोजन देणा आपल्या लोकास भेटून भोजन देणा आज पण तुला तृप्त करणा आज पण तुला तृप्त करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून रोग सर्व मिठवणा आपल्या लोकास भेटून रोग सर्व मिठवणा आज पण तुला बर करणा आज पण तुला बर करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटून अद्भुत करणा आपल्या लोकास भेटून अद्भुत करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो येशू तुला भेटतो कधी नाही बदल येशू तुला भेटतो कधी नाही बदलना येशू तुला भेटतो आमचा प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये हात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारे तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. गाऊन स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया.
तुझी प्रीती किती महान माझा पापासाठी केलं बलिदान येशूची प्रीती किती महान माझा पापासाठी केलं बलिदान येशूची प्रीती किती महान माझा पापासाठी केलं बलिदान येशूची प्रीती किती महान माझा पापासाठी केलं बलिदान हालेलुया 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 रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडवितो येशूची रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडवितो येशूची रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडवितो येशूची रक्त किती महान पाप्याचा काचा तू सोडवितो शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते येशूची शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते हालेलुया प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया हालेलुया हालेलुया आमच्या प्रिय बंधूंना येशूच्या नावाने आमचं अभिनंदन आमचा नमस्कार आणि देवाच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता येशू तुला भेटतो या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला भेटण्याची संधी परमेश्वर दिलेलं आहे याबद्दल परमेश्वराचा आभार मानतो. मी तुझ्या चेहरा पाहू शकत नाही पण तुम्ही संदेश पाहताना तुम्ही संदेश पाठवता ना तो तुम्ही फोन करता की संदेश तुम्हाला बरं वाटलं तुमच्या विश्वासासाठी आधार बनला देवाने प्रार्थना ऐकून तुमच्या जीवनात चिन्ह चमत्कार केला या ऐकताना आम्हाला खूप आनंद वाटतो. आज पण या महिन्याच्या प्रतिज्ञाकडे जाऊया. या महिन्याच्या प्रतिज्ञा काय येशाया 58:14 तू परमेश्वराच्या टाई हर्ष पावशील तू देशाच्या उच्च स्थलाते ज्योत्साहाने आक्रमण करशील. आणि अनुवाद 32 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये एक गोष्ट आपण पाहिलो होतो अनुवाद 32:13 Deuteronomy 32:13 त्याने त्याला पृथ्वीवर उंच स्थानावरून मिरवत नेले त्याने शेतात उभच खाल्ला त्याने खडकातील मध आणि गारेच्या कडकातील तेल छाटवले. इथे परमेश्वर चाटण्यासाठी चकण्यासाठी स्वाद घेण्यासाठी 2 गोष्टी गेल्या आठवड्यात पाहिलं देवपा कसा आम्हाला चांगलं शेती देतो आणि शेतीमध्ये चांगला उपज देतो म्हणजे चांगलं काम चांगला धंदा नोकरीमध्ये परमेश्वर कमाई जास्त असतो. आणि आज दुसरी गोष्ट काय पुन्हा एकदा बघूया आपण खडकातील मध आणि गारेच्या कडकातील तेल
दोन गोष्ट, मध कडकातील कडक म्हणजे कोण आहे, आमच्या येशू ख्रिस्त आहे. करिंथकरांस पहिलं पत्र त्याच्या 10:4 1 Corinthians 10:4 तिथे लिहिलेलं आहे, एक कडक कोण आहे, तो कडक तर ख्रिस्त होता. ते सर्व तेज आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक कडकातून पित होते. आध्यात्मिक कडक म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशूच आमचा कडक आहे. आणि देव बापाबद्दल लोक काय म्हणतात, त्यांच्यासारखं कोण नाही आहे. तुम्ही अनुवाद 32:31 अनुवाद 32:31 Deuteronomy 32:31 त्यांचा दुर्ग आपल्या दुर्गासारखा नाही हे आपले शत्रूही जाणून घेतात. दुर्ग एक खडक, हे डोंगर, हे येशू ख्रिस्ताचे लोक जे म्हणतात येशू डोंगर आहे, येशू खडक आहे, त्यासारखं आपलं नाही ना. कारण येशू जिवंत आहे, जिवंत उठलेला आहे. प्रकटीकरण 1:18 Revelation 1:18 प्रकटीकरण 1:18 बायबलच्या शेवटचं पुस्तक आहे. मी मेलो होतो तरी पहा मी युगानक जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला. करिंथकरांस पहिलं पत्र 15:3-4 करिंथकरांस पहिलं पत्र 15:3 कारण मला जे सांगण्यात आले की मी तुम्हाला सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तुमच्या आमच्या पापासाठी येशू मरण पावला. आणि 4 तो पुरला गेला माटीमध्ये, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो त्याला पुन्हा उठवण्यात आले. येशू जिवंत उठला. Matthew 28:6 तो येते नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होतो चल पहा. येशू जिवंत उठल्यानंतर ते आणखीन तो मेलेला आहे, कब्रमध्ये आहे, म्हणून स्त्रिया त्यांना बघायला जातात. पण तिथे त्यानं काय बघितलं, कब्र उघडं पडलेलं आहे. या संपूर्ण जगामध्ये एकच कब्र उघडं आहे, बाकी सगळं कब्र बंद आहे. माझ्या वडिलाचं माझ्या आईचं कब्र बंद आहे, पण येशूचं कब्र आता पण उघडं आहे. वचन काय म्हणतं, तो इथं नाही आहे. हेच गोष्ट तुम्ही Markus 16:6 आणि Luke 24:6 Markus 16:6 तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका, वधस्तंभावर खिळलेले येशू नाझरेकराचा शोध तुम्ही इकडे करत आहेत का. तो वधस्तंभावर मेला खरं आहे, तो गाडला गेला, तो उठला आहे, तो आता येते नाही. त्याला ठेवलो होते ते जागा पहा. तो वधस्तंभावर खिळलेला गेला होता येशू ख्रिस्त. आ लोक काय विचार करतात, येशू पण महापुरुष होता, येशू पण नबी होता, संतेष्ट होता, त्याला पण इतर जगाच्या देव पुरुषासारखं नेत्यासारखं त्याला आपण मारून टाकले बाबा. येशूला येशूला बाकी ना कोणाला चाकूने मारले, आमच्या महात्मा गांधी देशपित्याला गोळी मारून खतम केले. कित्येक महापुरुष वारले आम्ही म्हणतो शहीद झाले, आमच्यासाठी जीवन दिलं. पण येशू वधस्तंभावर जीव दिला, त्याला मारले गेला, त्याला पुरवलं माटीमध्ये, परंतु इकता नाही जिवंत आहे. हालेलुया. मी पण इस्रायल देशामध्ये जाऊन आलो, येशूचं कब्र उघडं आहे, तिथं लिहिलेलं आहे, तो इथे नाही, तो जिवंत उठलेला आहे. म्हणून हा कडक जिवंत कडक आहे. खडक आणि खडक हा येशूच्या नावाने शैतान घाबरतो. अशुत आत्मा पळतात. येशूच्या नावाने देवाकडे तुम्ही जे काय मागाल देव बापा करेल. येशूने वचन दिलं John 14:14 माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
आणि 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे, योहान 14:13 पुत्राच्या टाळी पित्याचा गौरव हा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. येशू ख्रिस्ताच्या नावाने जे काय मागाल ते येशू तुम्हाला करेल. हालेलुया. तो जिवंत खडक आहे. ठीक आहे, आता बघूया. म्हणजे खडकातील मध म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये जे आशीर्वाद आहे ते तुम्हाला भेटेल. करीतकरांस पहिलं पत्र त्याच्या 2:9 करीतकरांस पहिले पत्र 2:9 हे तर ह्या शास्त्र लेखाप्रमाणे आहे. डोळ्याने डोळ्यांले नाही, आणि कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीत करण्यासाठी देवाने सिद्ध केलं आहे. देवावर जे प्रीती करता त्यासाठी परमेश्वरने जे तयार करून ठेवलेला आशीर्वाद मानवाने डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकले नाही, त्यांच्या मनामध्ये विचार आला नाही, देवाने आमच्याकडे सर्व काय बनवून ठेवलेलं आहे. ज्याच्यावर प्रीती ठेवणारा, प्रेम करणारा येशू आम्हाला एवढं प्रीती करून आमच्या तुमच्या आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर किडीला गेला, मारला गेला, मेला, तो गाडीला गेला पण जिवंत उठला. तर येशू ख्रिस्तामध्ये जे पण आशीर्वाद आहेत आम्हाला प्राप्त पाहिजे. म्हणजे खडकातील मध तुला भेटणार. हे मध म्हणजे आमच्या जीवनात सर्वापेक्षा स्वादिष्ट. तुम्ही 7:14:18 Judges 14:18 सातवी तो शिमशोन सर्वसमोर काय म्हणतो, मधापेक्षा गोड ते काय, मधापेक्षा गोड ते काय, मधापेक्षा कोळी काय गोष्ट गोड नाही. जगामध्ये साखर आहे, गुड आहे, गुड शक्कर आहे, सगळं आहे, पण मधाच्या तुलनेमध्ये कुठलाही गोड नाही. म्हणजे मध म्हणजे चांगलं स्वादिष्ट. स्तोत्रसंहिता 34:8 वाचत आहे. स्तोत्रसंहिता 34:8 Psalms 34:8 परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव करून पहा, अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य असेल. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर भला आहे चक्कर देखो, टेस्ट करके देखो, येशू कितना अच्छा आहे. जसं मध चांगला आहे येशू चांगला आहे. आपण गीत गातो, येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, चांगला आहे मला, येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, चांगला आहे तुला, येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, चांगला आहे सर्वांना. हालेलुया. येशू चांगला आहे. येशूमध्ये चांगला आशीर्वाद आहे. स्तोत्रसंहिता 119:68 Psalms 119:68 119:18 परमेश्वर तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस, तुझे नियम मला शिकव. परमेश्वर चांगला आहे याला परखून पहा. आज आपण लोकांकडे बघतो, लोक सर्व लोकांमध्ये चांगले लोक आहेत पण सगळे चांगले नाही. पण देव चांगला आहे आणि चांगलं काम करतो. हालेलुया. तुमचा चांगुलपणा परमेश्वर द्यायला इच्छितो. प्रेषितांची कृती 10:38 Acts 10:38 प्रेषितांची कृती 10:38 नाझरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या वर सामर्थ्याचा अभिषेक केला आणि येशू सत्कर्मे करत, चांगले गोष्टी करत, सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला सत्कर्मे, चांगलं करण्यासाठी, चांगुलपणा देण्यासाठी या जगामध्ये आला. आणि दुसरी गोष्ट, जे शैतानाच्या बंधनामध्ये आहे त्यांना सोडण्यासाठी येशू आला. आज शैतानाच्या हातातून, अशुतात्माच्या हातातून, तुमच्या जादूच्या हातातून कोणी सोडू शकत नाही, पण येशूचं नाव घ्या. देवाचं वचन आहे गणना 23:23 Numbers 23:23
तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूचा संतान इस्रायल बनलं तर काय होणार आहे? याकोबावर काही मंत्र तंत्र चालायचं नाही, इस्रायलावर काही चेटूक चालायचं नाही. येता काळी याकोब आणि इस्रायल याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केलं आहे. याकोब इस्रायल म्हणजे देवाकडून निवडले गेलेले. येशू देवाला देव मानणारे त्यांना याकोब आणि इस्रायल म्हणतात. याकोब म्हणजे परमेश्वर माझा देव आहे, इस्रायल म्हणजे देवाकडून तारण मिळवलेले लोक आहेत. तुम्ही येशू असा विश्वास ठेवता का? तर देव तुम्हाला चांगलं करणार, तुमच्या विरुद्ध काही वाईट होऊ शकत नाही. खडकातील मध म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये चांगुलपण आहे ते तुम्हाला भेटेल, आणि कधी पण भेटेल, आयुष्यभर. स्तोत्र संगीता 23:6, सॅम्स 23:6, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, आणि परमेश्वरच्या घरात मी चिरकाल राहील. कल्याण व दया आयुष्याच्या सर्व दिवस, एक दिवस नाही, दोन दिवस नाही, जेव्हा तुम्ही आयुष्य आहे, देव बापा तुम्हाला कल्याण करणार, चांगलं करणार. येशू ख्रिस्तामध्ये, येशू खडकामध्ये मध. आणखीन एक वचन तुम्हाला सांगतो, पुढे जातो म्हणतात. आपला प्रेषितांची कृती आहे 14:17 वचनामध्ये, ॲक्स 14:17, प्रेषितांची कृती 14:17. तथापि त्याने म्हणजे देवाने स्वत साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे साक्षी न देता देव राहिला नाही. आपल्याबद्दल साक्षी कसं देतो देव? म्हणजे त्याने आपल्यावर उपकार केले. आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले. आता चांगला पाऊस पडत आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. किती चांगला परमेश्वर आहे, चांगला पाऊस देतो आणि आपल्याला चांगलं अन्न देतो. हर्षाने आनंदाने आमचा मन भरून तृप्त केलेला आहे. ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद आहे. म्हणून वचन सांगते फिलिपिकरांस पत्र 4:4, फिलिपिकरांस पत्र 4:4, फिलिपियन 4:4, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. ख्रिस्तामध्ये आनंद आहे, ख्रिस्तामध्ये चांगुलपणा आहे, ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आहे. इफिशियकरांस पत्र 1:3, इफिशियकरांस पत्र 1:3, इफिशियन्स 1:3, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद देत असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही आशीर्वादित राहणार. स्वर्गाचा सर्व आध्यात्मिक आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये सर्व आशीर्वाद आहे. त्या खडकामध्ये तमध येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय तयार केलेलं आहे, एक गोष्ट सांगून मी संभवतो. प्रेषितांची कृती आहे 3:3, तिथे एक चमत्कार घडला. ॲक्स चॅप्टर 3:1 एक प्रार्थनाचे वेळ पत्रस आणि यहोनाने ठरवलं होतं. त्या प्रार्थनाच्या वेळी ते मंदिरात जात होते, आणि तिथं मंदिरात गेले तेव्हा तिकडे जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असे. आताच्या वयी 40 आहे, 40 वर्ष त्याला घरातून उचलून आणतात लोक, दरवाजाबद्दल ठेवतात, दारावर ठेवतात, तो भीक मागत राहतो, संध्याकाळी उचलून येतात. 3:3 पेत्र योहान मंदिरात जात असत असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागला. ओ काय तर ध्यानं मला भीक मागितली. 4:4 पेत्र योहान त्यांनी त्याच्याकडे फिरकून पाहिले. पेत्र म्हणाला, हे आमच्याकडे बघ, आमच्याकडे बघ. आता 5 तेव्हा त्या पांगळ्याला काय वाटलं, त्यांच्यापासून काहीतरी आम्हाला मिळेल बाबा, माझ्याकडे पहा म्हणतो, हां भेटेल भेटेल, कमी कमी 500 रुपये किंवा 2000 रुपये देणार असं अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले, अपेक्षाने लागले. पण पेत्र काय म्हणाला,
माझ्याजवळ सोना पण नाही, रुपये पण काही नाही, पण जे आहे माझ्याकडे ते तुला देतो. नाझोर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. माझ्याकडे येशू ख्रिस्त आहे, येशूचं सामर्थ्य आहे, येशूच्या नावाचा आशीर्वाद आहे. आणि सात वचनामध्ये असा म्हणतास तो पांगळा, पांगळ्याला पत्रस उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याचे पावले व घोटे ह्या तत्काल भर आले. 40 वर्ष वापरू शकत नाही, त्या पायामध्ये नवीन शक्ती आली आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 40 वर्ष मंदिराच्या दारामध्ये बसला. त्याला आतमध्ये जाण्याला परवानगी नाही, कारण येरुसलेमच्या मंदिरामध्ये पांगळे, आंधळे, लंगडे जाऊ शकत नाही, देवाच्या मनाई आहे. 40 वर्ष दारामध्ये बसला, पण येशूच्या नावाने त्याला आरोग्य भेटला. पांगळा उठला, उडी मारला, स्तुती करत आतमध्ये गेला, मंदिरामध्ये गेला. आज येशू ख्रिस्तामध्ये, येशूच्या नावामध्ये तुम्हाला पण अद्भुत घडणार, तुमचा रोग निघून जाणार. तुम्ही पांगळे आहे का, लंगडे आहेत का, आंधळे आहेत का, येशूच्या नावाने मागा, तुम्हाला भेटेल. येशू ख्रिस्तामध्ये जे पण आशीर्वाद आहे ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल, कारण त्याच्यामध्ये सगळं काही आशीर्वाद आहे. आणि एक गोष्ट मी सांगून संपवतो, 2 सामुएल 17:29 2 सामुएल 17:29 मध, बघा पहिलं गोष्ट मध येतं. मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला. हे लोक रानात असून भुकेले, ताणेले व तकलेले असतील असे त्यांना वाटले. भुकेले, ताणेले व थकलेले, भूक लागते, ताण लागते, थकून गेलेलं आहे. ही गोष्ट काय झालं, एकदा दाऊद वृद्ध, त्याचा मुलगा सॉलोमन उठला आणि त्याच्याबरोबर युद्ध करायला आला. आणि दाऊद आपल्या शहर नगर सोडून, आपल्या महल सोडून रानात गेला. त्याच्याबरोबर पुष्कळ लोक गेले. आता दाऊदच्या पायामध्ये चप्पल घालायला टाईम नाही आहे, चप्पल बिना चप्पल घ्यायला लागला. डोक्यामध्ये मुकुट नाही पण टॉवेल घातलेला आहे, तोंड बंद करून रडतडत जात आहे. पण रानामध्ये गेला, तिथं खायला काहीच नाही. त्याला पण त्याच्याबरोबर तिकतो भूक आहे, प्यायला पाणी नाही, एवढं थकले बिचारे. नेहमी घोड्यावर, रथावर बसून जाणारा दाऊद आज चालत येतो पाय नंगे, पायामध्ये काही नाही. पण वचन काय म्हणतोय, भुकेले, ताणेले, तकले लोकांसाठी तिथं माणसाने त्यांना सगळं काय आणलं. त्याचे पहिलं गोष्ट काय माहिती आहे का, मध. हे मध घेतल्यावर भूक मिटते, ताण निघून जाते आणि थकावट निघून जाते. तसं येशू ख्रिस्तामध्ये जे आशीर्वाद भेटतो, जे शांती भेटतो, ते आनंद भेटतो, तुमचा भूक, तुमचा ताण, तुमचा थकावट सगळं निघून जाईल. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही या, येशूला तुमच्या मनामध्ये येऊ द्या आणि येशूमध्ये जे आशीर्वाद आहे ते तुम्हाला भेटेल. चला आपण प्रार्थना करूया. देव माझा मेंढर पाहळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढर पाहळ, माझा करीतो सांभाळ. माझा गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. माझा गरजा तो पुरवी, सर्व क्लेश तो पळवी. दीन रात्र माझ्या संगे, सांभाळी तो माझ्या सोके. दीन
दिन रात्र माझा संगे सांभाळी तो माझा सुखे देव माझा मेंढरपाळ माझा करितो सांभाळ देव माझा मेंढरपाळ माझा करितो सांभाळ पवित्र देव बापा तुझ्या आम्ही आभार मानतो प्रभू पुन्हा एकदा आमच्या बरोबर बोलला की या जगाच्या देशाच्या उंच स्थानावर तो आम्हाला नेणार बसवणार आज एक आशीर्वाद सांगितलं खडकातील एक मद जे खडकाच्या आत आहे ते मद आम्हाला देतो हा खडक ख्रिस्त येसू आहे आमच्या पापाकरिता येशू ख्रिस्त वधस्तंभावर किडलेला गेला आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेतला आम्ही पापी होतो पण लोक येशूनं म्हटलं येशूला बघून म्हटलं हा पापी आहे तर त्याने कधी पाप केलं नाही येशूने तो पवित्र देव होता देवाचा पुत्र होता पण आमच्या पाप त्याच्या अंगावर घेतला तो मारीला गेला गाडीला गेला पण पुन्हा जिवंत उठला आज पण येशू जिवंत खडक आहे आमच्यासाठी जिवंत आहे प्रभू आणि ख्रिस्तामध्ये जगाच्या उत्पन्नापासून जे आशीर्वाद देवाने तयार केली त्या सर्वाचा हक परमेश्वर आम्हाला देतो स्वर्ग राज्य आमच्यासाठी जगाच्या उत्पन्नापासून तयार केलेलं आहे परमेश्वर म्हणतो या तुमच्यासाठी आहे तुम्ही आशीर्वादित लोक आहेत मते 25:34 मॅथ्यू 25:34 मॅथ्यू 25:34 अहो तुमच्यासाठी तुम्ही आशीर्वाद लोक आहेत या आज ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आहे आज ख्रिस्त देणारा आशीर्वाद शांती तारण आनंद आणि जगात सगळं चांगुलपणा घेऊन आम्ही राहायला पाहिजे एकदा स्वर्गामध्ये जाताना तिथे आम्हाला बघून म्हणतील तुम्ही आशीर्वाद प्राप्त केलेले लोक आहेत या आतमध्ये हे स्वर्ग राज्य तुमच्यासाठी तयार केलेलं आहे किती चांगला गोष्ट प्रभू आज पण हे वचन ऐकणारे येशूकडे येऊ दे येशूमध्येच स्वर्गाचा आशीर्वाद आहे सर्व आशीर्वाद आहे आणि येशूला आपल्या मनामध्ये येऊ देऊ दे जे कोणी म्हणतात येशू माझ्या मनात ये माझ्या मनातील सर्व पाप अशुद्धता काढून टाक मला एक चांगलं जीवन दे एक पवित्र जीवन दे पुन्हा मी पाप करणार नाही आणि जे काय आमच्या जवान मुलं मुली काय गोष्टीचा गुलाम बनलेला आहे काय पदार्थाचा नशिली पदार्थाचा गुलाम आहे त्यातून सोडव प्रभ राजा दारू पिणे सिगरेट पिणे हे सर्व व्यसनातून त्यांना सुटकारा दे प्रभू आ तुझ्या चांगुलपणा त्यांनी पडे येशू ख्रिस्तामधील जे मदासारखा चांगुलपणा आहे आशीर्वाद आहे सुखी जीवन आहे ते सर्व यांना भेटू दे प्रभ राजा आमच्या आयुष्यभर आमच्या कल्याण होणार आणि तुझी दया आम्हाला भेटणार प्रत्येकानं दे प्रभ राजा आता मग त्यांना स्पर्श कर तसं पांगड्याला येशूच्या नावाने उठ म्हटला तो उठला आता येशूच्या नावाने सर्व रोग निघून जाऊ दे प्रभू सर्व अशक्तपणा निघून जाऊ दे सर्वांना आरोग्य भेटू दे प्रभू शरीरामध्ये आरोग्य दे मनामध्ये विश्वास दे त्यांच्या जीवन आजच्या दिवसापासून एक उज्ज्वल जीवन असू दे त्यांचं भविष्य उज्ज्वल असू दे आशीर्वाद कर प्रभू येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा आमेन आमेन गॉड ब्लेस यू देवाच्या वचनावर विश्वास ठेवा तुम्ही प्रार्थना करत राहा तुमच्या सर्व वाईट चांगल्यामध्ये बदलून जाईल आणि तुमच्या श्राप आश्रमामध्ये बदलून जाईल परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो आमेन प्रिय बंधू बहिणींनो आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का यापुढे तुम्हाला प्रार्थनेची आवश्यकता असेल तर आमच्या बरोबर संपर्क करा आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च बेतेल चर्च रोड कामराज हायस्कूलचा मागे 90 फीट रोड धारावी मुंबई 17 आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695